मी तुम्हाला आज सांगणार आहे की पनीर घरच्या घरी कसं बनवायचं आहे ते सॉफ्ट बनवण्यासाठीच्या काही ट्रिक्सही तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक लिटर दूध म्हैसीचं घेतलेलं आहे ते फुल क्रीम मिल्क आहे म्हणजे त्याची शाई वगैरे काढलेली नाही आहे आपण तर आपण आता ते हाय फ्लेमवरती गरम करायला ठेवायचं आहे मध्ये मध्ये त्याला आपण हा ढवळत राहायचं आहे कारण त्याच्यावरती शाई जमा होऊ नये म्हणून आणि इकडे मी घेतलेलं आहे दोन लिंबूचा ज्यूस घेतलेला आहे तो साधारणपणे तीन चमचे आहे तर जेव्हा आपलं दूध उकळतं पूर्ण उकळतं त्याच्यानंतर फ्लेम मी कमी केलेला आहे आणि असं ढवळायचं आहे तर ही एक उकळी काढल्यानंतर आपण आता मी इकडे एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिंबूचा ज्यूस घालायचा आहे डायरेक्ट कधीही टाकायचा नाही त्याच्यामुळे कसं पनीर जास्त निघत नाही त्यामुळे असं पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आणि असा चमचा घ्यायचा ज्याच्यावरती आपल्याला पाणी व्यवस्थित ओतता येईल तर असं चमच्यावरती पाणी ओतायचं आणि ढवळून घ्यायचं असं आपल्याला थोडं थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि एका साईडनेच हलवायचं आहे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं नाही हलवायचं एका साईडनेच क्लॉकवाईज तर क्लॉकवाईज असं हलवायचं त्याच्यामुळे काय होतं पनीर मोठं मोठं निघतं एकदम बारीक बारीक असं होत नाही त्याच्यामुळे असं एका साईडनेच फिरवत आपल्याला हलवायचं आहे तर मी असं थोडं थोडं करून हे पाणी घालते आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करते जेणेकरून आपलं पनीर व्हायला सुरुवात होईल तर असंच मी आता हे पाणी तीन ते ती चार वेळा घालून घेणार आहे त्याच्यानंतर आपलं पनीर व्यवस्थित निघेल तर बघा इथं मी तीन वेळा घातलेले आहे तेव्हा पनीर आपल्याला दिसतंय सेपरेट झालेलं हे उरलेलंही मी पाणी टाकते आणि बघू शकता तुम्ही किती छान आपलं पनीर वेगळं झालेलं आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे पाणी किती ट्रान्सपरंट दिसतं आहे ह्या अशामुळे काय होतं खूप म्हणजे पनीर आपलं व्यवस्थित जास्त क्वांटिटीमध्ये निघतं तर आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक भांडं घेते त्याच्यावर मी आपले पीठ चलायची चाळण नाही ती ठेवते तुम्ही स्ट्रेनर असेल तर ते वापरू शकता आणि पाणी आपल्याला असं वेगळं करून घ्यायचं आहे थोडंसं जे पाणी आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे पनीर नाही काढायचं पूर्ण आपल्याला तर मी आता परत एक दुसरं भांडं घेतलं आहे त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यावर रुमाल टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पनीर काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं जे पण पाणी राहिलेलं असेल ते सगळं निघून जाईल आणि बघा तुम्ही पातेलं पण आपलं किती क्लीन निघलेलं आहे पनीर व्यवस्थित निघलेलं आहे पूर्ण तर आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही आहे थंड पाणी टाकल्यामुळे काय होतं पनीर जास्त असं वरून कडकसारखं होतं तर हे गनीम पाण्यामध्येच आपण दोन तीन वेळा डीप करून घेणार आहे जेणेकरून त्यातला लिंबाचा जो वास आहे तो निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पाणी काढून घेण्यासाठी रुमाल आपण गोलगोल फिरवायचा आहे जेणेकरून त्याच्यावर प्रेशर येईल खाली आणि पाणी निघून जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे त्यामुळे पूर्ण पाणी निघून जातं आणि जे काही थोडंफार पाणी राहिलेलं असेल ते आपण नंतरच्या प्रोसेसमध्ये निघून जाईल तर मी इथं परत काय केलेलं आहे हे, हे रुमाल असंच गुंडाळून परत वरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्या एक लिटर दूध घेतलं होतं त्याच्यामुळे कमीत कमी एक किलो तरी आपल्याला वजन त्याच्यावर ठेवायला पाहिजेत तर अर्ध्या तासाने तुम्ही इथं बघू शकता आपलं पनीर व्यवस्थित झालेलं आहे त्याला शेपही आलेला आहे तुम्हाला जर चौकोन शेप द्यायचा असेल तर चौकोन जे पण तुमच्याकडं भांडं असेल त्याच्यामध्ये हे घालून तुम्ही ठेवू शकता तर मी कट करते इथं क्यूबमध्ये आणि तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झालेलं आहे आणि छान झालेलं आहे बाइंडिंग पण छान येते त्यामुळे भाजी वगैरे करताना हे पसरत नाही व्यवस्थित बाइंडिंग आलेली आहे याला आणि सॉफ्टही झालेलं आहे मी तुम्हाला प्रेस करून दाखवते बघा किती छान एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे हे जवळजवळ दीडशे ग्रॅमपर्यंत आपलं पनीर झालेलं आहे खूप सॉफ्ट झालेलं आहे एकदा ट्राय करून नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने तुम्ही केलात तर तुमचं पनीर एकदम सॉफ्ट होईल आणि क्वांटिटीही जास्त निघेल